आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कुणाची झाली एवढी हिम्मत? मला माहितीये त्या स्वतःहून तिथे बसलेल्या नाहीत, कुणीतरी त्यांना मुद्दामून बसवलाय. ज्यानं कुणा हा पराक्रम केलाय त्यांना आधी तो मान्य करावा. आणि असं का केलं आणि कुठल्या अधिकारात केलं तेही सांगावं. अगं आई, कशाला रागा करते उगाच? ज्याची त्याला जागा कळली पाहिजे सुंदर. दुसऱ्याला जागा दाखवणाऱ्यांनी आधी स्वतःची जागा ओळखायला शिका. जागा अशा आपसुक मिळत नसतात. आई तर कमवून आणून मिळतय, त्यावर मिरवणाऱ्यांना काय करणारे? बहिणी अगं चिडू नको एवढी, शांत हो जरा. तुला एवढं चिडलेलं आजपात्रू कधी पाहिलेलं नाही तर काय? उगाच बाहेरच्या कोणासाठी तरी कशाला? सुंदर तू घबरा, तुला यातलं काही कळत नाही. आणि मी बोलतीये ते कुणा बाहेरच्या व्यक्तीसाठी नाही, माझ्या शब्दासाठी. अक्षराला या घरात मी आणलंय, तिला मी शब्द दिलाय. जर कुणाला माझा शब्द जपता येत नसल तर त्यानं तसं स्पष्ट सांगावं, म्हणजे माझे सगळे अधिकार मी त्याच व्यक्तीला देऊन टाकते. मग बघूया ना कोण किती तोला मोलानं हे घर सांभाळतंय ते. आम्ही रागानं बोलतो म्हणजे अधिकार गाजवतो असं नवं. त्या अधिकारासाठी रक्त आठवावं लागतं आणि त्यातून कुणाला जागा दाखवायची हौस असेलच तर यावं पुढे. पण त्यात एवढं काय बिघडलं? त्या नोकर आहेत म्हणून तिकडे बसवलं त्यांना. त्या नोकर आहेत हे कसं ठरवलं तू? डायनिंग टेबलावर आपले फॅमिलीतलीच लोक बसतात. त्या दोघी ना आपल्या नातेवाईक आहेत ना फॅमिलीतल्या. मग त्यांना तिकडे बसवलं तर काय चुकलं माझं? हा निर्णय तू घेणार यशवंता? तुझी बायको मोठी झाली. उर्वशी माफी मागतायची. मी का माफी मागू? मी काहीच चूक केली नाही. असू दे, आता कशाला उगी वाद घालताय? का घालू नये? काल ताईस तर म्हणले ना की ती अकाउंटंट आहे म्हणून, म्हणजे ती नोकरच झाली ना. आणि मी जे म्हणतीये ते तुम्हाला मान्य नसेल तर या मागचं सत्य काय ते सांगावं. या प्रकरणात काय गौप्य आहे ते मला कळलंच पाहिजे. कसलं गौप्य? हेच की अक्षरा जर नोकर नाही तर मग कोण आहे? खरं काय ते जाहीर केलंच पाहिजे तुम्ही. अक्षरा नोकर नाही आणि कुटुंबातली नसली तरी कुटुंबापेक्षाही खास आहे.
कुटुंबापेक्षा ही खास म्हणजे तुला उत्तर द्यायला मी बांधील नाही. उर्वशी फालतू प्रश्न विचारू नकोस. माफी मागतायच. माफी. हिच्या वतीनं मी माफी मागतो ताई. राहू दे यशवंता, त्याची काही गरज नाही आणि काय उपयोगही नाही. अक्षरा शर्वरी, झाल्या प्रकाराबद्दल मी तुमची माफी मागते. नाही, तुम्ही प्लीज माफी नका मागू. आणि तुम्हीच म्हणालात ना अशा आपलेपणाच्या नात्यात फॉर्मॅलिटीज करायच्या नसतात म्हणून. पण जे काही झालं ते काही झालं नाही आणि उर्वशी मामींचाही काही दोष नाहीये. तुम्ही त्यांना काय कोणालाही रागवू नका. जिथं तुझा अपमान झाला तिथं मनाचा इतका मोठेपणा. नाही मॅडम, खरंच अपमान झाला नाही. आम्ही सगळे घरी बसायचो जेवायला खाली. त्यांनी सुद्धा तेच सांगितलं. त्यात कसला आलाय अपमान. मॅडम आणि तुम्ही मला हृदयात जागा दिली, मग आणि काय हवं मला. तू काय बी सांगितलंस तरी तुझा असा अपमान करण्याची प्रवृत्ती खुपतीये मला. आज तुझी तुलना घरातल्या नोकरांशी झाली ते फार खटकलं मला. पण का खटकावं, नोकर म्हणजे काय माणसं नाही. त्यांच्या बरोबरच तर बसलो जेवायला. आणि तुम्हाला खरं सांगू का, मला खाली बसून जेवायला आवडतं. मॅडम. अक्षर ये आते. बैस. मॅडम तुम्ही इतक्या रात्री बोलवलं, काही टेन्शन आहे का तुम्हाला. नाही तसं काही नाही. मी म्हणलं तुला हे सगळं आजच दाखवावं म्हणजे उद्यापासून तुला स्वतंत्र हिशेब बघता येईल. चालेल. आणि अक्षरा एक 10-12 कारभार तू बघायला लागलीस ना की मग कामाची काही वेळ राहणार नाही. नाही असं काही नाहीये, म्हणजे मी असं काही मनात नाही आणणार. एवढं माहितीये मला. ठीक आहे, ले जस घे. यामध्ये सगळी आपली मार्केटातली आवक जावक लिहिली. ही खतावणीची वही आणि यामध्ये आपण जर कोणाची बाकी ठेवली असेल तर ती नमूद करायची. आणि यामध्ये आपल्याकडे ज्यांनी वस्तू तारण ठेवल्या त्या वस्तू असतील, प्रॉपर्टी असेल त्याचा हिशोब. वहिनी साहेब तर सारी किर्द सुलकडायला निघाल्या.
अक्षरा उद्यापासून एक जबाबदारी आहे तुझ्या अंगावर. रोजच्या रोज भाऊजी आणि यशवंता दोघांनाही रोकड द्यायची आणि संध्याकाळी वसुलीची रक्कम घ्यायची. मग किती व्याज जमा झालं, कुणी किती मुद्दल दिली, या सगळ्याचा हिशेब तुलाच ठेवायचा आहे. वा वहिनी साहेब, यो प्रतापराव गावाला पाणी पाजणारा आणि आता यो या पोरीच्या वंजळीने पाणी पिणार. शाबास मॅडम. मी एक सुचवू का? बोल की. नाही म्हणजे मी बाकी सगळा हिशोब ठेवते, पण हा कॅशचा व्यवहार नको. घेऊ पण नकोस, लई पस्तावशील. का ग? मी या घरात आलेला फारसं कोणाला आवडलं नाही, त्यात तुम्ही हा व्यवहार माझ्या हातात दिला तर त्यांचा राग अजून वाढेल. त्याची काळजी तू नको करू, मी बघून घेईन ते. मी थाई त्यो करदंतार, मी थाई त्यो लंकापती. मी बाक्या जरा हळू गोंधळ कर की. हा हळू गोंधळ कर. हळू गोंधळ कसा करायचा? रिमॅडोज कसा आहेस वय? अरे सगळ्याची वाट लावशील ना. हा एक काम कर, त्या गेस्ट रूमचा मेन स्विच आहे की नाही हा तो जाऊन बंद कर. जा 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 पटकन जा. अक्षर ही कॅश नीट मोजून ठेव. उद्या सगळी कॅश तुलाच हाताळायची. अग घे. वहिनी साहब, ही समधी रोकड या प्रतापरावच्या हक्काची आहे. आजपासून आम्ही इथं खोटा मारून बसलोय ते काय आमच्या दोऱ्या दुसऱ्याच्या हातात देण्यासाठी नाही. या खोट्याला बांधलेली दोरी बी आमचीच आणि जनावर बी आमचंच. आसपतूर ते सुंदरला इकडं फिरकू दिलं नाही. या अक्षरा कुठनं आली? आमच्या दोस्त मीरा वाटाया. पायातला काटा डोक्यात चलू देत नाही मी. गाव सगळं वाऱ्यावर, चंद्रा बसली पारावर.
तुला अशी सैल सोडणार नाही. तुम्हाला या मुकोड्यांची पण गरज नाही. तुम्ही असेच अंधारात उभे राहिलात ना तरी लोक घाबरतील तुम्हासनी. होय का, स्वतःच थोबड बघितलं का? अर्श आली बघ मॅडमची पिये सेवेला हजर पदरात गाजर. काय भुरळ पाडली आहे बहिणीने, काही कळणं झालंय? अक्षरा सकाळ सकाळी ज्यूस कोल्ड्रिंक काय? कुणासाठी? कुठं घेऊन चाललीस? मॅडमच्या सेवेसाठी. बर बर, गुड गुड. आम्हाला पण पाच की कधीतरी. मॅडम कारल्याचा ज्यूस. कारल्याचा? वसुंधरा मॅडम ना शुगर आहे ना, त्यांना म्हणाले होते मी त्या रोज हा ज्यूस घेणार आहेत असं ठरलंय आमचं. अक्षरा किती करतेस ग वसुंधरताईंसाठी? पण जे करतेस ते जरा जास्तच करतेस. शेवटी काय आहे, तू नोकर आहेस, त्यामुळे खर्चांपेक्षा वरचढ होऊ नकोस. नाही मॅडम, असा विचारही माझ्या मनात येणार नाही. माहितीये, पण उद्या वसुंधरताईंना काय वाटेल की घरात एवढ्या बायका असताना त्यांची खरी काळजी कोण घेते? तर एक नोकर म्हणून म्हणलं फक्त. तुला काय वाटलं वसुंधराताईंना काय लागतं, काय आवडतं, त्यांची शुगर कंट्रोल करण्यासाठी कोणती औषधं द्यायला लागतात आम्हाला काही माहित नाही. आत्ता वसुंधराताई उठली असतील आणि त्यांना उठल्या उठल्या कडक गरम कॉफी लागते आणि ती जर नाही मिळाली तर अख्खं घर डोक्यावर घेतात. आणि तू ज्यूस घेऊन जाणार? हे असं झालं की शेजारी निघातला मांडव, सासूने केला तांडव, हाय का नाही? मॅडम पण हा ज्यूस मी त्यांच्याच सांगण्यावरून आणलाय, त्यामुळे त्या काही तांडव करणार नाहीत याची खात्री आहे मला. चांगली आयडिया, जा 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 घेऊन पटकन. अक्षरा जरा इकडे ये. अग कस आहे वसुंधराताईंचा मूड जरा बघायला लागतो. तू एक काम कर, तो ज्यूस मलाच दे, मी देते त्यांना. हा बर. आणि एक काम करतेस का, जरा गॅस बारीक करून जातेस का? ओके मॅम. काय तुला भाजक वळायच? यांनी वसुंधराताईंना जुलाब होतील आणि असलं कसलं ज्यूस पाजलं म्हणून तिला घरात हाकलून देतील. अक्षरा गॅस बंद केलाय मी. हा हा ज्यूस ना तू जाऊ बाईंना जाऊन दे, आम्हाला ना त्यांचा राग परवडणार नाही. तुला कसं त्या काही बोलणार नाहीत ना म्हणून. बर. Ha 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 ha!
बाहेर केले का? काहीतरी उपाय काढायला पाहिजे. डोकं चालना झालं. मी एक सांगू का, डोकं चालना झालं ना मग पायानं चाल. गमत सुचते तुला, गमत सुचते तुला, गमत नाही करत लागा. खरं तेच सांगतोय. मी काय म्हणतो, आता घरातलं सगळं वासनं फिरल्याच, मग आपण काय करूया माहितीये का? आपण घरातून सरळ बाहेर पडायचं, आपला मार्ग निवडायचा. कोणता? हेच आपलं गावभर कुत्र्या आणि हिंडायचं, एकदम टेन्शन फ्री. कशाला आणि इकडं? सर सर, अहो तुम्हाला सर म्हणते मी. आम्ही नाही बघत. मालकांना राग आलाय का? हे बघ, तुला खरंच माझा राग माहित नाही, सांगून ठेवतो. ये बारक्या, सांग रहीला. तुला खरंच सांगतोय, माझा राग लय डेंजर आहे. ए तुझं काय? बर मग, इकडे कशाला आलीयस? सर असं काय करता? मॅडमने बोलवलंय, मग यायला नको. बर, तुमचा काही हुकूम आहे का? आणि हे काय आणलंय? तुमच्या सारख्या फळाचा ज्यूस. म्हणजे जांभूळ? नेमकी नाही ग, बसतो का आता? कसला ज्यूस आहे? येऊ कारल्याचा. म्हणजे मी कारलं आहे वय? नाही नाही, कारलं नाही, कारल्यासारखे कडू. ए जास्त जीभ सैल सोडायचं नाही, आधीच सांगून ठेवतोय. कशाला आणलायस यो ज्यूस? मॅडम ना शुगर आहे ना म्हणून. काय पण पिण्या मारू नको. माझ्या आईला तू ह्यू असा कडू ज्यूस पाजणार होय? हा, हे समद करून आईला इम्प्रेस करणार होय तू, पण तुझा ह्यू डाव मी साधू देणार नाही. अरे नाही, प्यायला ते बरंच झालं. मी मॅडमसाठी दुसरं बनवून आणेन. काम झालेलं दिसतंय. ज्यूस आणलाय म्हण, ज्यूस. काय पण नाटक करती भैर बाबा. तो ज्यूस तू प्यायला कर, पण त्याचा कडवटपणा अक्षराच्या चेहऱ्यावर दिसत होता. अरे तेच तर पाहिजे होतं ना आपल्याला. आरक्याला का? अगं काका, किती कडू आहे हा अक्षरा. साखर साखर. अक्षरा काय ग, काय झालं? काही नाही, काही नाही मॅडम, मी ग्लास ठेवून आलेच. अक्षरा काय ग? बाबांची आठवण आली. त्यांच्याही मागे असंच घरभर पळत होते मी ज्यूस घेऊन. खर तर अख्ख्या कॉलनीतून पळायचे ते. मी इतका त्रास दिला का बाबांना? इतका त्रास दिला की ते सोडून गेले आम्हाला. असं बोलतात का ग? अगं आपली माणसं आपल्याला कधी सोडून जातात का?
मला माहिती आहे, पण तरी ती उणीव राहतेच ना. मनाशी किती ठरवलं तरी ते वास्तव स्वीकारावंच लागत. वास्तवाचं म्हणशील तरी या जगात आपण एकटे आहोत हेच खरं वास्तव आहे. ते स्वीकारावंच लागत. पण आपल्या सोबत आपल्या माणसांच्या प्रेमाची शिदोरी असते, ती कधी संपत नाही. या एकटेपणात तिचीच सोबत असते. आणि एक सांग, तुम्ही मुलं जेव्हा आई वडिलांना आपल्या हातानं खास भरवताना तेव्हा त्यांना तो अमृताहूनही गोड लागतो. मग तू स्वतःच्या हातानं भरवलेला ज्यूस कडू कसा लागेल ग? त्यांचं ते घरभर फिरणं, ज्यूस नकोचा हट्ट करणं हे सगळं खूप लागवीय. बघ, तू इतर कुठलीही गोष्ट विसरशील, पण हे नाही ना विसरणार. खरं आहे तुमचं. तुझ्याकडून तुझ्या बाबांविषयी ऐकताना ना तुझ्या कुटुंबाविषयी खूप गोडवा जाणवतोय. अजून काही सांग ना त्यांच्याविषयी. अक्षरा, चुकलंच माझा. आपली आजकालची तर ओळख आहे, अशी काय घट्ट मैत्री नाही की नातं नाही कि तू मला तुझ्या मनातलं सगळं सांगावं. मी नाही विचारणार बघ, राहू दे. नाही मॅडम, आपली ओळख जरी आजकालची असेल तरी माझ्यासारख्या अनोळखी मुलीला तुम्ही आपलंस केलं याहून मोठी गोष्ट माझ्यासाठी काहीच नाही. हे विचारणं तुमचा हक्क आहे, आणि त्याही पलीकडे एक मायेचं नातं आहे, त्यामुळे मी नक्की सांगेन. फक्त सुरुवात कुठून करू हे कळत नाहीये मला. पोलीस क्वार्टर मध्ये राहायला होतो आम्ही, अगदी आपल्या मालकीचं नाही पण आपलं वाटावं असं घर होत आमचं. आणि तो आपलेपणा माझ्या आई बाबांमुळे होत. माझ्या बाबांनी कधी एका पैशाचा भ्रष्टाचार केला नाही, आणि तेच संस्कार आमच्यावर सुद्धा केले. पोलीस क्वार्टरच्या भिंती खूप साध्या होत्या पण खंबीर होत्या. त्या एरियातलं सगळ्यात आनंदी कुटुंब होत आमचं. पण तो अपघात झाला आणि मला माहितीये बाळा, खूप फरफट झाली आहे तुझी. आणि तुझ्या आयुष्यातली ही पोकळी खूप खूप मोठी आहे. पण तुझ्या आई बाबांनी पण तुझ्यासाठी काहीतरी स्वप्न पाहिलं असेल ना अक्षरा. आई बाबांचं काय होत स्वप्न? तू मला वचन दिलंयस की तू आयपीएस होणार, आणि तू आयपीएस झालीस की तुझ्या कारचा असा दरवाजा उघडून असा कडक सॅल्यूट ठोकणार.
आता कसली स्वप्न मॅम, ते साकार झालेलं पाहिलं आई बाबा तरी हवेत ना. सगळी स्वप्न त्यांच्या अस्थी बरोबर पाण्यात वाहून दिले. असं कस बाळ, तुझे आई बाबाची तर कुठे असते, तिथून तुम्हा दोघींकडे पाहत असते. त्यांची स्वप्न अपुरी राहिली तर त्यांना बरं वाटल नाही ना? त्यांना हेच वाटत होत की आम्ही सुखात राहावं आणि आम्ही इथे तुमच्या जवळ आहोत हे बघतही असतील ते. पण मॅडम, माझं एकच स्वप्न आहे आता, माझ्या शरूची काळजी घेणं. होते तुझे सगळे स्वप्न पूर्ण होते मॅडम. शरूला चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळायला हवं अशी खूप इच्छा आहे माझी. अक्षरा शर्वरी कुठे दिसत नाहीयेत. आळंदीला गेल्यात दोघी बी बहिणी. हा, आईबाच्या अस्थी तिकडे सोडायच्या असं म्हणली अक्षरा. मी म्हणलं कसूर होता का मनाई कशात बी. तिची इच्छा नव्हती जायची, पण मीच तिला म्हणलं कि भाई जा, जरा हवा पालट होईल. माझ्या भावाला धाडलंय त्यांच्या संग. हे छान केलं. आजकाल कोण करत कोणासाठी एवढं? आवा आपण करायचं की नाही, म्हणजे जेवढं शक्य होईल तेवढं करायचं. देव इतका निष्ठुर झालाय तर निदान माझ्या हातनं तरी जरा नीट व्हावं सगळं. नाहीतर काळजी करेल ती. वय बरी आहे ना? हो. आणि तिला भीती वगैरे वाटत असेल तर मला घरी थांब, राहील सगळ्यांसोबत निवांत. नाही नको, राहील ती. बर मग निघूया आता, आधीच लई उशीर झालाय. हो. दादा बँकेत घ्या बरं का. हॅलो, ऐक रा, एक सोपणीचं काम आहे. ही कशाला फोन करते आता? हॅलो, बोल ग. कुठे भटकाय लागलाय तुम्ही? का तुझ्यावर काय आभाळ कोसळायला लागलाय का तिकडे? बरोबर आहे या अक्षरा, सगळ्यांना आभाळ एवढी मोठी वाटायला लागली. वसुंधराताईंनी तिला आमच्या डोक्यावर आणून बसवली आहे म्हणजे आमच्या आभाळच कोसळलं ना. तू काय कवी संमेलनात गेली होतीस ग? कसलं भारी जायला लागलंय तुला? लिहून काढ, लिहून काढ. हे बघा उगीच टॉन्ट मारू नका, इथं भूकंप झाल्यासारखं सगळं घर हललंय. का काय झालंय? आता मूळ विषय सोडून तू फालतू बडबड करायला लागलीस. तू काय झाले ते सांग. हो वसुंधराताई 50 लाख रुपये घेऊन बँकेत गेल्या. जाऊ दे की मग, त्यात काय नवीन आहे? हो नवीन काय म्हणजे, कोण कुठली ती अक्षरा, तिचं नाव ना पत्ता आणि तिची गावभर सत्ता तिला बरोबर घेऊन गेल्या. जाऊ दे की मग, तुझ्या का पोटात दुखायला लागले? हो का म्हणजे,
तिला कोणी रेकग्नायझत पण नाही तिकडं. करायची पण काय गरज नाही, कळलं का? ताई आई तिच्या बरोबर ते सगळं सांभाळून घेईल व्यवस्थित. तुमचा बहिणीवरच विश्वास? हो आहेच. आणि बघ, तुला पहिलं शेवटची ताकद देतोय, यापुढं ताईने घेतलेल्या निर्णयामध्ये लुडबुड करायची नाही, तू तर अजिबात करायची नाही, कळलं का? ठेव फोन. काय काम धंदा नाही काय नाही बोलायला लागले, बरं ती लिहून काढ सुचलं इथे. ठेव. अरे तुला कळत की नाही थोडं, कसा गाय तुला अडाणी ठरवलं, अडाणीच राहणार आहेस. मी काय केलं आता? तेच तर, तू कायच करणं झालायस, जरा काहीतरी शिकर. हा म्हणजे तुला तशी शिकायची काही गरज नाही, तुझे मामा बघतातच ना सगळं. आणि तुझे काका पाठीशी आहेत, तर कुणाला भ्यायची गरज नाही बरं का? काकी, मी कशाला कोणाला भिऊ? अरे सुंदर, तुला कळत कसं नाही? हे बघ, तुझे मामा तुझ्या पाठीशी आहेत, आम्ही सगळे आहोत, पण आज तुझी आई तुझ्या विरोधात गेली. बघितलं ना आत्या कशी बोलली तुला आज. अरे सुंदर, तू ना जरा इथं बस बस बस. अरे तुला काही कळतय का नाही, या अख्ख्या घराचा मालक आहेस तू, मालक. आणि कुठल्या तरी फुटकळ पोरीसाठी तुझा अपमान व्हावा? सुंदर, तुला समज समजतय की नाही, तू बी त्या अक्षराची बाजू घेणार आहेस. मी कशाला तिची बाजू घेऊ? नाहीतरी या घरातल्या पुरुषासनी सवयच आहे स्वतःच्या बायको मुलांचा विचार नाही करायचा, आणि दुसऱ्यासनी रेगोट्या मारायला पीठ दळून द्यायचं. पांघरायला नाही घोंगड, आणि खायला हवं बिर्याणी तंगड. आता इथं याचा काय संबंध आहे? अहो म्हणजे तशीच गत झाली असती ना, आता आमच्या नवऱ्यानी राखलं म्हणून काहीतरी शिल्लक आहे. त्यात आमच्या नवऱ्याचे कष्ट जास्त आहेत. निस्त हिशोबात हुशार असून काही उपयोग नाही, जरा बसावी लागते वसुली करताना. हो हो, माहितीये, म्हणावा राजाचा पुत्र आणि विचारेना कुत्र. हे बघ, आता कशाला एकमेकांची उनी धुनी काढत बसायचंय? हा पण काय झालं तरी मी माझ्या नवऱ्याची बाजू सोडू शकत नाही ना. हा सुंदर, आता तू समजून घे, हे कोण कुठली पोरगी रस्त्यावरून आणली आणि घरात आणून ठेवली, आणि तिच्यावर विश्वास ठेवायचा म्हणजे जरा पटण्यासारखं आहे का? नाही म्हणजे तुझ्या आईचं इथं चुकलंच बर का? नाही, आता तुलाच ठरवायचंय काय करायचंय. मला जे काय करायचंय ते ठरवलंय मी. वा वा, आजच्या आजच कणका पाडणार. बारक्या, चल. ए, मी काय सांगतो ते ऐक. तू कने लय पागळ तूस. अरे लेका, ऊन बघ एवढं आहे, ऊनच कौतुक मला नको सांगू. तू अशा पोरी दिसल्या का नाही का पागळ तूस? ए, टकुरं फिरलं काय तुझं? हा, मी कधी बघतोय पोरींकडे? अरे मी काय बोलतोय, तुझं काय चाललंय? एखादी पोरगी पुढ्यात रडली, तिनं विनवण्या केल्या की तुला पाझर फुटतोय लगेच. आता हाय गाय करायची ना, दया माया दाखवायची ना अजिबात. आपलं घर म्हणजे काय धर्मशाळा आहे का? कुणी बी यायचं आणि राहायचं. हा कळलं कळलं कळलं. हा आजच्या आज या पोरीसनी हाकलतो की नाही बघ तू. हो मोर. होय, मी कशाला? तू कशाला म्हणजे दरवाजा कोण उघडणार आहे? मी. हा, एखादा मत तोडू का दरवाजा?
रिमॅडोज कैसा आहेस? रिमॅडोज कैसा आहेस वय? ह्यो जो दरवाजा आहे ना, ह्यो त्या अक्षराच्या मालकीचा नाही आहे आणि तुझ्या पण मालकीचा नाही आहे, कळलं का? माझ्या बाने पैसे जमून ह्यो दरवाजा विकत घेतलाय, या कदमात पडू का? चल दारुगड बारक्या, अरे जरा जरब ठेव की. तू ट्राय मारतो? नाही नाही, मी ट्राय केलं असत पण त्याच काय, कारल्याचा ज्यूस प्यायलापासून माझ्यातली सगळी जरब निघून त्या. आजपर्यंत असं कधीच झालं नव्हतं. आई जेव्हा जेव्हा बँकेत जायची ना, तेव्हा तिच्यासोबत मामा नाही तर काका असायची. त्यामुळे काय बी वावग घडलं नाही. आज नेमकी ती अक्षर आईसोबत गेली आणि चोरांनी पैसे चोरून नेले. आता याला काय म्हणशील तू? बस तुम्हा सगळ्यांचं सगळं म्हणणं ऐकून घेतलंय मी, आणि ते चुकीचं आहे असं नाही म्हणणार. तुमची आपापली मत आहे तुमच्या तुमच्या स्वभावानुसार, पण म्हणून तेच सत्य असेल असं नाही ना. माझा अक्षरावर पूर्ण विश्वास आहे. नाही आई, तू म्हणतेस ते समज खरं आहे, म्हणजे तू म्हणतेस तशी ती अक्षरा चांगली असेल बी, पण ती आत्ता कुठे आहे मग? हा मी पण तोच विचार करते. एक वेळ पैसे गेले तरी चालतील, पण अक्षरा सुखरूप आली पाहिजे. का एवढी मोठी कोण लागून गेली ती? तिच्यासाठी एवढ्या पैशावर पाणी सोडायचं? शुद्धीवर हात का? रोशी, आईशी बोलताना तोंड सांभाळून बोलत जा. नाही म्हणजे एवढं कशाला ट्रस्ट यायचं तिला? तुझा काय संबंध विचारायचा? अहो असा आपसात भांडून वेळ वाय कशाला घालवताय तुम्ही? पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आधी तक्रार नोंदवा, ते पैसे अक्षरा समद्याचा शोध लावतील. हा आणि अक्षरा पैसे घेऊन पळाली हे बी कळल, पण मला काय वाटतं पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केलेली आत्याला नाही आवडणार. नाही म्हणजे करायचीच असती तक्रार तर आधी केली असती की. तक्रार केली तर अक्षरा पकडली जाईल ना, याची भीती आहे त्यांना. तू गब्बस ग जरा, हा माहिती नसलेल्या गोष्टीमध्ये उगा नाक खुपसू नये आपण. आणि यावर आता कोणीही तर्क लावू नका. ताईने आजवर जे काही केलंय ते विचारपूर्वक केलेलं आहे. उगाच नाही आपला बिझनेस इतका वाढलाय. यशवंता बोलू दे, ज्यांना जे बोलायचंय ते बोलू दे, कारण जी मुचलून टाळ्या लावायला काही भाड पडत नाही का, फारसे कष्ट पण पडत नाही. पण माझा पूर्ण विश्वास आहे अक्षरा परत येणार आणि सगळे पैसे सुरक्षित घेऊन परत येणार. वहिनी साहेब हे बघा, आम्ही काही जाणून बुजून अक्षरावर भुर्दंड ठेवित नाही, आणि तसं बी ती काय आमची वैरी नाही हो. तरी पण झाल्या प्रकाराचं तुम्हाला गांभीर्य पाहिजे, आणि हे आम्ही सांगावं म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेणं झालं. वहिनी अहो झालेलं नुकसान काय थोडं थोडकं नाहीये, तो विचार करा आधी. भाऊजी पैशाचं नुकसान हाय गायशे, आणि ते नुकसान कुणामुळे झालं म्हणजे अक्षरामुळे झालं का आणि कुणामुळे हा दुसरा विषय.
तुम्हा सगळ्यांचा संशय फक्त अक्षरावर आहे, पण तिच्या मनात जरासा काही इरादा असता तर आपल्या धाकल्या बहिणीला गेस्ट हाऊस वर ठेवून गेली नसती ती। हो कसंय ताई, आजकाल नात्यापेक्षा पैसा महत्वाचा असतो सगळ्यांना। सगळी माणसं सारखी नसतात उर्वशी, म्हणजे आम्ही तशा आहोत का? तुझ्या म्हणींच्या डिक्शनरीत खाई त्याला खाऊ खवे ही मन नाही वाटत बहुदा। आई तुझं नेमकं काय ठरलंय? ती अक्षरा येईपर्यंत आपण समजानी दाराकडे बघत बसायचे वय काय हरकत आहे? आपण अक्षराची वाट बघायची, त्यानं तुम्हा सगळ्यांचा संयम वाढल आणि कुणाविषयी कसा विचार करावा हेही कळल तुम्हाला। माझी खात्री अक्षरा हाही प्रसंग निभावून नेईल। हा म्हणजे एकूण काय, हे अक्षरा नावाचं मंतरलेलं गारुड जे आपल्या घरावर आहे ते जाणारच नाही कधी। हॅलो। हॅलो, वसुंधरा मॅडम बोलतायत का? हो वसुंधराच बोलते। मॅडम मी इन्स्पेक्टर लवांडे बोलतोय। चौकीतून फोन दे बोलतो। हा हा इन्स्पेक्टर साहेब बोला। आज सकाळी बँक बाहेर तुमची रोकड लुटली गेली ना? हो तुम्हाला हे कळलंय म्हणजे? मॅडम तुम्ही आधी पोलीस स्टेशनला या, मी सगळं सांगतो। ठीक आहे सर, आम्ही ताबडतोब येतो। या। साहेबांनी पोलीस स्टेशनला बोलवलंय। काय झालं? बघा मी म्हणलं होतं ना, किती ठेवाल झाकून तरी तुमच्या गादीखाली ढेकून चावून चावून पुरून आणणारच तो। म्हणजे अक्षराला पकडलेलं असणारे पोलिसांनी, ते बी मुद्दे मालासकट। काही म्हणाले का पोलीस अक्षराबद्दल? मला डाऊट आलाच होता अक्षराचा, म्हणूनच पोलिसांनी फोन केला। बस इकडे काय घडलंय काय नाही घडलंय याचा नसता विचार करत बसू नका, पोलीस स्टेशन मध्ये जाऊन बघायला पाहिजे काय झालंय। चल आपण जाऊ तिकडे। हाय आम्ही बी येतो सोबत। चल काका हे बारक्या चल रे। चल येतो आम्ही। जा आम्ही जरा बाहेर जाऊन येतोय। ताई अगं ती अक्षराबद्दल विचारत असेल। अगं अक्षरा बँकेत आहे, आम्ही तिलाच आणायला चाललोय।